सर्व माता पिता बंधू भगिनी मित्र मित्रमैत्रिणी ही सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो कायम ज्या शुभेच्छा आहेत त्या नेहमीप्रमाणे परत एकदा शब्दामध्ये सुद्धा सांगतो आपण चाणक्य मंडलचं कार्य आपण ज्याला भारतीय श्रद्धा म्हणतो ती घेऊन चालवतो ती भारतीय श्रद्धा म्हणजे सर्वत्र सुखीनं संतो तीच आपली मराठी पण श्रद्धा आहे कारण की महाराष्ट्राचं काम किमान संपूर्ण देशासाठी लढणं आणि खरं म्हणजे तर आता आपल्या प्रतिभेनी जग जिंकून टाकणं यासाठी आपण काम करतो म्हणून आपल्याला वाटलं की महाराष्ट्राला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत हे निमित्त आहे काय करूयात जे काम आपण हाती घेतलंय तेच करूयात जे काम आपण हाती घेतलेलं परीने करतो ते करूयात जमतंय परीने ते करूयात नाही तर काय सगळ्यांकरता पृथ्वी चोवीस तासात फिरते दिलेल्या तारखा आहे आपण आपल्या सोयीनी ठरवलंय की ह्याला अमुक म्हणायचं तसा एक मे एकोणीसशे साठ ला आपण जो आत्ता भारतातलं राज्य म्हणून ओळखतो तो महाराष्ट्र अस्तित्वात आला नाही तर तो, तो निदान आधीची दोन हजार तीनशे वर्षही अस्तित्वात आहे त्याची ओळख महाराष्ट्र त्यातल्या सर्व व्यक्तींना महरट्टे मराठे आणि त्या सर्व बोलतात ती भाषा म्हणजे मराठी पण पन्नास वर्ष पूर्ण होताना काय करायचं तर केवळ हार फुलं गुच्छ टाळ्या काहीतरी एक दिवशी समारंभ केला आणि पुन्हा घर घरोघर गेलो प्रेशर कुकरची पहिली शिट्टी आणि टी व्हीवरचा आपला आवडती सिरियल चालू झाली की विसरलो सगळं मग आपण आपण नाही आपल्या मराठीपणाचं लक्षणच मुळी निदान हिंदवी स्वराज्य आणि हिंदवी स्वराज्यासाठी लढायचं कारण अवघे विश्वची माझे घर आणि पूर्वी कधीही हो नव्हता एवढा उलट आता जागतिकीकरणानंतर अर्थ आलाय अवघे विश्वची माझे घर पण ते आपल्या रक्तात आहे मराठीपणा जिथे चालू होतो तिथे अवघे विश्वची माझे घर आहे आणि त्या अवघे विश्वची माझे घरासाठी जो हिंदुस्थान उभा राहायला पाहिजे त्याला लढणं हे महाराष्ट्राचं काम आहे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताने आपण सुरुवात केली त्या ते म्हणाले महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खडगा असत आहे म्हणजे तलवार धरणारा हात आहे म्हणजे देशासाठी लढणार आहे आणि म्हणजे ते दरवेळी तलवारीनी किंवा गन्नीच लढण्याचं नाही तेही लढायचं आहे पण बुद्धीनी चारित्र्यानी आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये महाराष्ट्र भारतात आणि भारत जगामध्ये नंबर एकचं राष्ट्र बनलं पाहिजे हे आपला मराठीपण आहे म्हणून आपण ठरवलं पन्नास वर्ष पूर्ण होताना भेटूयात एक आठवडाभर सप्ताह घालणे ही पण आपली मराठी पद्धत सप्ताह ज्ञानेश्वरीचा घालतात तुकोबाऱ्यांच्या गाथेचा करायचा आपण ठरवलं आपण देशभक्तीचा महाराष्ट्राच्या विचाराचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळामध्ये डोकवण्याचा सप्ताहल म्हणून आपण भेटणार मी स्वागत आणि शुभेच्छा त्यासाठी म्हणतोय नुसतं एक सुरू करताना सर्वांचं स्वागत करा अशासाठी नाही आहे स्वागत केलं की लोक पुढचं थोडा वेळ बोलणं ऐकून घेतात यासाठी नाही आहे आपण सात दिवस भेटणार तो असा काय बाह्यता मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे पण अंतःकरणापर्यंत खऱ्या मनोरंजनाचा कार्यक्रम आहे स्वप्न पाहण्याचं आहे ती सत्यात आणण्यासाठी परीने काम करण्याचा जो आपल्यातला कार्यकर्ता आहे तो घडवण्याचा आहे मी पण मान म्हणणारे माझा मानीन मी पराभव की आपण भेटलो आठवडाभर बोललो आणि घरोघर गेलो आणि काही केलं नाही माझं काहीतरी चुकलं पण ज्याला तळमळ वाटते ही की माझं व्यक्तिमत्व माझा माणूसपणा तो घेऊन माझ्या परीने जमणारं काम करीन मी आत्ताचं जे चित्र आहे त्यातलं जे अनिष्ट आहे दुरित आहे ते दूर व्हायला परीने काम करीन अधिक तेजस्वी व्हायला माझ्यापरीने काम करीन म्हणजे कार्यकर्ता आवाहन आहे कार्यकर्तेपणाचं इतिहास काळापासून आणि ज्ञानोबा तुकोबारा यांच्यापासून आणि शिवाजी महाराजांपासून आणि सगळ्या समाजसुधारणा चळवळीपासून ते भारताची जी स्वातंत्र्यानंतरची वाटचाल आहे या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्राचं वैभव आहे की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे जन्माला आलो आणि जगलो काय शिकायचं ते शिकलो यथावकाश नोकरीला लागलो पोरबाळ झाली आणि एक दिवस मेलो असं तुकोबारांच्या अभंगामध्ये ज्या एका आहे जन्माला आला आणि हेला घालून मेला हे स्वप्न पाहण्यासाठी नाही जमलो आपण आपण माणसंच आहोत त्यात भारतीय आहोत त्यात मराठी आहोत शेवटी मराठी संस्कृती मराठी संस्कृती म्हणजे काय तिला एक भूगोल आहे ठीक आहे की ते या भौगोलिक प्रदेशामध्ये जो आत्ता महाराष्ट्र आणि काही प्रदेश महाराष्ट्राचे बाहेर आहे आज हे आपलं दुर्दैव ते स्पेस टाइम कोऑर्डिनेटेड पण ती भारतीयपेक्षा काही वेगळी नाही आहे संस्कृती जी भारतीय संस्कृती समृद्ध करते मराठी संस्कृतीला अर्ध्या ओळीचं वर्णन सांगता येईल की जी मराठी भाषेतून व्यक्त होते मराठी भाषेतून हसते खेळते रागवते चिडते मराठी भाषेतून पराक्रम पण करते अशा भारतीय संस्कृतीला मराठी संस्कृती म्हणायचं ती तुमची माझी तुमचं माझं स्वप्न जीवनामध्ये कामासाठी जे क्षेत्र निवडू आपल्या त्याच्यामध्ये कर्तृत्वाची उत्तुंग भरारी की ज्यांनी महाराष्ट्र देश आणि उद्या विश्वामध्ये आपण भर घालू पन्नास वर्ष पूर्ण होताना कोणतं स्वप्न पाहायचं आहे महाराष्ट्राचं अवघे विश्वची माझे घरं हे पाहूयात जागतिकीकरणाचा जमाना आला इंटरनेटचा आला जेनेटिक्सचा आला अर्थव्यवस्था एकसंध बनली तुर्त तरी जगामध्ये एक आहे महासत्ता पण आपण कामं नीट केली तर आपणही होऊ आज त्या उंबरठ्यावर आहोत असा हा भारत देश घडण्यामध्ये आपला व्यक्ती म्हणून माणूस म्हणून आणि महाराष्ट्राचा वाटा याचा शोध घ्यायला आपण भेटणार सात दिवस स्वतः स्वतःच्या समोर आरसा धरावा तसा ठरणार आहोत काय महाराष्ट्र कसा घडला म्हणून आज ए मराठीची ये नगरी त्यामध्ये आपण सुद्धा आकाराला कसे आलो कुणीही माणूस अज्ञात बेटावरचा एकसंध व्यक्ती असत नाही आपण घरात जन्म घेतो भाषा शिकतो आईवडील चार गोष्टी सांगतात त्यातून संस्कृती आकाराला येते कुणीही दोन माणसं भेटली कि आपो आप तेंचा मदे कही की आपोआप त्यांच्यामध्ये जगण्या वागण्या बोलण्याचे काही समान निकष ठरतात वागण्याच्या पद्धती ठरतात ती संस्कृती हे रस्त्याच्या डाव्या बाजूनी चाल इथपासून ते कायदा पाळ किंवा तोड किंवा त्या एका चिंटूच्या कार्टूनमध्ये आहे की सिग्नलचे अर्थ काय लाल दिवा म्हणजे थांब हिरवा म्हणजे आता निघ पिवळा म्हणजे आणखी जोरात निघ आपण सगळे जगलो एकत्र त्यांनी काही नॉर्म्स काही ती म्हणजे संस्कृती याच्यावर शेकडो हजारो पानं लिहिले गेले संस्कृतीची व्याख्या काय ती बौद्धिक व्याख्या ठीक आहे असे सगळे मिळून भेटतात हळूहळू त्यांच्या एकत्र जगण्या वागण्या बोलण्यातून भाषेचा पण जन्म होतो शेवटी भाषा म्हणजे तरी काय घशातनं निघणारे आवाज आणि लिपी म्हणजे काय त्या घशातनं निघणाऱ्या आवाजांची काढलेली प्रतीक म्हणजे लिपी आपण तिला आकार दिला ती लिपी आहे त्या समान ध्वनींना मेंदूमध्ये बसवलेला आणि मेंदूचं वायरिंग केलंय की के हा त्याचा अर्थ म्हणून आता मी बोलतोय ते कळतंय कारण मी कोणी नाही लागून गेलो आपल्या मेंदूत ते वायरिंग आहेच अशी एकत्र समान संस्कृती मग तिला स्पेस टाईम कोऑर्डिनेट्स असतात आत्ताचा महाराष्ट्र त्याही बाहेर जिथे जिथे मराठी भाषा आहे किंवा आपल्यामध्ये न आलेला सीमा प्रदेश खरं म्हणजे मराठी भाषिक पण एक प्रकारे आपल्याच बेसावतपणामुळे आज निदान प्रशासकीय दृष्ट्या दुरावला असा गोव्याचा प्रदेश आणि मराठ्यांची तलवार जिथे जिथे गाजली तो सर्व प्रदेश आणि हिंदुस्थान एकत्र धरून ठेवण्याचं काम ते म्हणजे तुमची माझी संस्कृती ती मराठी संस्कृती अशी काही वेगळी असत नाही भारतीय संस्कृती आपण समृद्ध करतो जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये शास्त्र साहित्य नृत्य नाट्य संगीत राजकारण समाजकारण अर्थकारण आपला आग्रह आहे की मुकी विचारी कुणी हका असे नाहीच जगणार अशा मेंढरांसारख्या स्वतंत्र बुद्धीचा आग्रह आहे स्वाभिमानाचा आग्रह आहे उगाच कोणासमोर लालघोटेपणाही करणार नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार अभिमान आणि दुर अभिमान स्पष्ट वक्तेपणा आणि तुसडेपणा इथल्या मधल्या सूक्ष्म ज्या सीमारेषा आहेत त्या पण सांभाळाव्या लागतात महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे काय मराठी संस्कृती म्हणजे काय मला तर वाटलं की शेकडो पानं पण लिहिता येतील पण घडले त्यावेळेला माझ्या मनाशी भिडले असे तीन किस्से असे आहेत की ज्याच्यात व्यक्तच होतात तुम्ही मी काय आहोत हा आज दहा कोटीचा महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठला ला आकाराला येतानाचा तीन कोटी काही लाख ते ब्याण्णव चौऱ्याण्णव लाख आहेत आपण सोयीनी चार कोटी म्हणूयात एक मे एकोणीसशे साठला ला आलेला चार कोटीचा आज दहा कोटी पार केलेला महाराष्ट्र जपानची लोकसंख्या अकरा कोटी काही लाख आहे मेक्सिकोची लोकसंख्या अकरा कोटी काही आहे नुसता ब्रिटन पाहायला गेलं तर ती लोकसंख्या साडेपाच सहा कोटी आहे जर्मनीची सात आठ फ्रान्सची सहा कोटीच्या आसपास त्या भाषा त्या व्यक्ती ती माणसं त्यांची संस्कृती याचा त्यांना वाटतो का क्रायसिस क्रायसिस ऑफ आयडेंटिटी होतात का तिथे चर्चा की भाषेचं भवितव्य धोक्यात आहे आणि ह्या पद्धतीने चाललं तर ब मराठी शाळा बंद पडत आहेत मराठी माणूसच मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतोय त्यामुळे मराठी चित्रपटांना पुरेशी गर्दी होते का नाही आणि नाटकांना होती आहे पण जागतिक दर्जा पाहिला तर ते त्याच्या तुलनेत आपण कुठेही नाही आहोत क्रायसिस ऑफ आयडेंटिटी मला प्रश्न पडतो की दहा अकरा कोटीच्या महाराष्ट्राला कसा काय पडतो आहे सगळ्या जगामध्ये कोणत्या भाषा किती बोलल्या जातात ते पाहिलं तर ज्या टॉप दहा आहेत त्यामध्ये मराठी भाषा येते आत्ता दहा नंबरवर येते पण टॉप दहात येते तो मनांच्यापर्यंत पर्यंत कुठून आणि कसा आणि का पोहोचतो न्यूनगंड तरी किंवा सांगणारे कोण सांगतं आपल्याला आपण शोधणार आहोत पण हे आकडे पुढे अर्थव्यवस्थेचा विकास राजकारणाचं चित्र समाजकारणाचं चित्र आणि एक समतापूर्ण आणि जाती निर्मूलन असलेल्या महाराष्ट्राच्या स्वप्नापासून आज बहुधा पावला पावलाला सार्वजनिक जीवनामध्ये जातीचे थेट उल्लेख असल्याशिवाय एक नाही आलं कधी घडलंय का घडलं आणि यावर आपल्याला मात करायची आहे आपल्या जगण्या वागण्या बोलण्यातून किमान स्वतःपासून सुरुवात आहे अशी स्वतःपासून सुरुवात करणारे उद्या चित्रपण बदलतील तीन किस्से आपण कोण आहोत त्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन पुस्तकीपणाच्या पलीकडे जाऊन जो अस्सलपणा दिसतो हे आपण कोण आहोत ह्याचे तीन किस्से महाराष्ट्र काय ही ये मराठीची नगरी म्हणजे काय तुमची माझी वृत्ती सुद्धा नेमकी काय आहे मी भाग्य मानतो की अजून वयाची पंधरा वर्ष पूर्ण होत असताना एका ऑक्टोबर महिन्यामध्ये वर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तर असा तासाला बसलेलो आणि लख जीवनाचं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसावं असं निदान ध्येय दिसलं की आपल्याला कोण व्हायचं तर डॉक्टर इंजिनियर पुढे आय ए एस हे वाटेवर भेटणारे मुक्काम आहेत जीवनाला पडलेलं सुद्धा स्वप्न आहे पंधरा पूर्ण सोळा गाठताना की आपल्याला या देशावर सर्वस्व अर्पण केलेला कार्यकर्ता व्हायचं म्हणजे काय ते कार्यकर्ता असणं समृद्ध होतं म्हणजे काय आणि ते करत कसं न्यायचं असं काय सगळं त्यावेळी कळत होतं असा दावा नाही त्यावेळी कळत होता आता सोडाच माझा अजूनही कळतं असा दावा नाही माणसाला कळायला सुरुवात केव्हा होते खरी आपल्याला काही कळत नाही असं कळतं तेव्हा कळायला सुरुवात होते आम्ही गेली बरीच वर्ष अशी काढतो की आपल्याला काही कळत नाही बोलायचं म्हणून आपण बोलतो ऐकावसं वाटणारे येतात ते उत्तेजनार्थ पारितोषिक देतात बहुधा पण आपण लय शाणे लागून गेलो अशा थाटामध्ये काहीतरी उभे राहणे अशाच नाही आहे पण आपलं हे अपन कार्यकर्ते पण समृद्ध करत नाही म्हणून देशप्रश्नांचा अभ्यास चालू झाला खरं म्हणजे अजून देश कशाला म्हणतात कशाशी खातात हे अजून फारसं कळत असल्याचेही नाही दिवस तरी कळलं की पंतप्रधान इंदिराजींनी देशामध्ये आणीबाणी लागू केली माझा दावा नाही की आपल्या लोकशाही म्हणजे काय वगैरे सुद्धा कळत होतं पण माझ्या स्वातंत्र्यावर घाला घातला त्यांनी त्यांच्या हुकुमशाहीसाठी पावलं उचलली आणि लोकशाही राज्यघटना मूलभूत हक्क यांना पण धक्का लावणारे म्हणून तिथपासून पण संगत पण लागली सत्याग्रहांची त्यावेळच्या मराठीमध्ये जी एकाहून एक उत्तम नियतकालिका निघत होती काही साहित्यिक विषयांची होती त्यामध्ये सत्यकथा होतं मौज होतं पुढे त्यातला सत्यकथा बंद पडलं आणि मौज आता वर्षात नाही एखाद वेळी निघत पण इथे पुण्यामधनंच निघणारी दोन होती की ज्यांचा एक ठसा होता महाराष्ट्रभर अशी सोबत आणि माणूस यातला माणूस मी माझ्या लहानपणापासून वाचत होतो साप्ताहिक होता, होता। मला लक्षात आहे की एकोणीसशे बासष्टच्या चीनच्या लढाईमध्ये भारताचा झालेला दारुण पराभव ती खाजगी सुद्धा जखम वाटल्याने अजूनपर्यंत दुरुस्त नाही झाली पाणीपत नाही दुरुस्त झाली तर बासष्ट कुठून होईल ती मला माझी खाजगी जखम वाटली त्या एकोणीसशे बासष्टचे सेनापती ब्रिगेडियर जे पी दळवी यांनी लिहिलेलं पुस्तक हिमालयन ब्लंडरचं मराठी भाषांतर त्या माणूसमधून आलेलं होतं माणूस एकोणीसशे एकसष्ट साली निघणं चालू झालं पार विजय तेंडुलकरांपासून ते कदाचित मी म्हणेन की ते अंतिमता बंद पडतानाच्या वेळेला मी लिहित होतो संपादन करत होतो पुढे आय एस झालो मी बाजूला ठेवा पण ते विजय तेंडुलकरांपासून एकाहून एक अनेक थोर लेखकांची लेखनाची कारकिर्द त्या माणूसपासून सुरू झाली ते माणूस वाचत होतो पुढे सत्याहत्तर साली आंध्र प्रदेशमध्ये जे वादळ आलं त्याला कार्यकर्ते म्हणून आम्ही मदतीला गेलो परतलो त्यावेळेला एक अस्वस्थतेचं जे तुफान मनामध्ये खळबळत होतं ते धडझोपं पण देत नव्हतं म्हणून ॲक्च्युली लिहित सुटलो भान नव्हतं आपण काय लिहितोत पण ते लिहून पूर्ण झाल्यावर वाटलं आता काय करावं दुसरं काही माहितीच नव्हतं ना ते नागनाथ पारापासच्या होते श्री ग माजगावकर तिथे बसतात माणूस तिथनं निघतोय माहिती असायचं म्हणून नेऊन दिलं मनामध्ये ठेवलेलं होतं की बहुधा त्यांचा निरोप येणार आहे परत घेऊन जायला या तर एक दिवशी निरोप आला की प्रूफ रिडिंग करायला येऊन जा लेखन तिथून चालू झालं माणूसची संगत आधीच होती त्याचे जे संपादक श्री ग माझगावकर हे मूळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारामध्ये लहानाचे मोठे झालेले पण स्वतंत्र बुद्धीने शिवाय विचार करताना त्यांचा तोच विचार समृद्धही होत गेला त्याला भिंती नव्हत्या हो आणि साखळ्या तर त्याहून नव्हत्या हो सावरकरांच्याही विचाराला भिंती आणि साखळ्या नाहीत पण माणूसपाशी सर्वांचं स्वागत होतं अगदी नक्षलवादी समजला गेलेला मराठीतला असामान्य लेखक अनिल बर्वेचं लेखन आणि कार्यसुद्धा माणूसपासून चालू होतं माझा त्या श्रीगम आजगावकरांशी संपर्क होता भेटायचो आणि आपल्या परीने एकीकडे काम पण चालू होतं आणीबाणीमधले सत्याग्रह झाले पुढे गुप्तहेर खात्याने जेव्हा इंदिराजींना फीडबॅक दिला देशातला की आता सगळं सामसूम आहे आत्ता इलेक्शन घेतल्यात तर बहुधा ऐंशी टक्के जागा तुम्हाला मिळतील पुढल्या सहा वर्षांच्यासाठी पुन्हा संसदेमध्ये जागा फिक्स म्हणून त्यांनी निवडणुका जाहीर केल्या बघता बघता देशातलं वातावरण पालटलं तुरुंगांच्या मधनंच सर्व विरोधी पक्षांनी विसर्जित करून आपला एक पक्ष बनवला तो जनता पक्ष स्वतंत्र भारताच्या इतिहासातली सर्वात क्रांतिकारक आणि देशाची मान उंचावणारी निवडणूक आणि इथली लोकशाही आता तळागाळापर्यंत बळकट झाली दाखवणारी म्हणजे मार्च एकोणीसशे सत्याहत्तर तत्कालीन काँग्रेसचा पराभव झाला इंदिराजींचा स्वतःचा रायबरेली मतदारसंघात पंचावन्न हजारपेक्षा जास्ती मतांनी पराभव झाला संजय गांधींचा अमेठी मतदारसंघात पराभव झाला विंध्याच्या उत्तरेला काँग्रेसला एकही सीट मिळालं नाही केंद्रामध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेसेतर म्हणावासं सरकार प्रथम आलं आम्ही कार्यकर्ते म्हणवणाऱ्यांनी स्वप्न पाहिलं की बहुधा या देशामध्ये प्रगल्भ विकसित लोकशाही जगातल्या ज्या देशांमध्ये आहे तशी आता भारतामध्ये द्विपक्षीय लोकशाही स्थिरवेल आणि ती प्रगल्भ होत जाईल अशा काळामध्ये अनेकांनी इंदिराजींना निकालात पण काढून टाकणं चालू केलं होतं की संपल्या बाई संपल्या इंदिराजी संपल्या बाकीच्यांनी निकालात काढणं तर सोडाच स्वतः काँग्रेसवाले सुद्धा बाईंना भेटायला जात नव्हते पुढे संसदेमधला काँग्रेस पक्ष फुटला आणि महाराष्ट्राचे खरे साहेब असलेले यशवंतराव चव्हाण त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन इंदिराजींच्या काँग्रेसपासून बाजूला झाले ते नंतर घडलंय पण ज्या दिवसांच्या मध्ये सगळे इंदिराजी संपल्या म्हणत होते आणि कोणी भेटायला जात नव्हतं त्यामुळे दिल्लीतल्या त्यांच्या घरात दुर्दैवानी पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ज्या घरात हत्या झाली तेच सामसूम पडलेलं असायचा अशा दिवसांमध्ये श्रीग आजगावकर आम्ही त्यांना श्रीभाऊ म्हणायचो त्यांनी वेळ मागितली बाईंची मुलाखत घ्यायची बाईंनी दिली अर्धा तास अकरा ते साडे अकरा हे सेकंड क्लासनी पोचले त्यावेळी तर थर्ड क्लास पण होता मराठी संपादक तो कुठं विमानाने जाणार पैसे लागतात हो पैसे कुठे तेव्हा पण नव्हते आज पण नव्हते त्यामुळे हे आपले धडपडत पोचले दिल्लीला काय उतरले दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनवर असेल ते आवरलं केलं आपलं इंदिराजींची भेट आहे तशा वक्तशीरपणाबद्दल त्यांची ख्याती होती म्हणून अकराच्या थोडा आधी पोचले दोन तीन मिनटं अकराला असताना इंदिराजींचे जे सचिव व्ही जॉर्जचे आले त्यांनी विचारलं की फ्रॉम महाराष्ट्र तुम्ही मॅडम वाट पाहतात हे गेले अर्धा तास बोलणं झालं बहुधा श्रीगम आजगावकरांची प्रगल्भता प्रश्नांची धार ही पाहून बाईंनी पण ठरवलं की ज्याच्याशी बोलावं ह्या योग्यतेचा माणूस आहे अर्धा तास होताना आतमध्ये सचिवांनी येऊन सांगितलं की मॅडम यांना दिलेली वेळ संपली मग इंदिराजींनी विचारलं किती वेळ आहे आपल्यापाशी अजून आणि काही पुढे वेळा ठरलेल्या आहेत का ते व्ही जॉर्ज यांनी सांगितलं की नाही असे काय आज कुठल्या वेळा कोण सत्तेत नव्हते त्यामुळे होतं काय काम पण इंदिराजी म्हणल्या की देऊया त्यांना वेळ अधिक पुढे आणखी एक तास ती मुलाखत म्हणजे ठरलेला अर्धा तास त्याच्या पुढे आणखी एक तास एकूण मुलाखत दीड तास चालली श्रीभाऊ परत आले ज्या दिवसांमध्ये उभा भारतवर्ष इंदिराजींना निकालात काढत होता त्या संपल्या त्यांचं राजकारण संपलं म्हणत होता अशा दिवसांमध्ये ह्या एका वेडा माणूस वेडा संपादक यांनी पुढचा माणूसचा अंक काढला मला आजपर्यंत लक्षात आहे त्या अंकावर काही चित्रही नव्हतं साधा न्यूजपेपर प्रिंट असतं तसंच कवर पुन्हा मराठी अंक तो आर्ट पेपरवर आणि ग्लॉसी आणि कुठून काढणार हो तो खपला पाहिजे ना दोन कलरचं मुखपृष्ठ होतं चित्र त्यावर काही नाही पण मोठी अक्षरं होती आणि अख्ख्या कव्हरवर शीर्षक माणूस नंतर अक्षर होती बाई सहा महिन्यात येत आहेत बाई सहा महिन्यात येत आहेत अंकावर उड्या पडल्या लोकांनी वेड्यात काढलं हे जे पॉलिटिकल अनालिसिस आहे आणि हे तुम्ही काहीतरी काय बोलत आहेत की बाई सहा महिन्यात येत आहेत खरं म्हणजे यथावकाश नंतरच्या सहा महिन्यांच्या काळामध्येच बिहारमधल्या बेलशी या ठिकाणी दलितांचं हत्याकांड घडलं त्यावेळेच्या जनता पक्षाच्या कोणाही मंत्र्या तिथे जायची तसदी घेतली नाही इंदिराजी तिथे आधी चालत मग हत्तीवर बसून मग बैलगाडीत बसून पण गेल्या मीडियाने ते कव्हर केलं बाईंचा कमबॅक चालू झाला पुढे चिकमंगळूरची निवडणूक झाली कर्नाटकातनं आणि खरंच सहा महिन्यामध्ये बाई पुन्हा जनता पक्षाच्या उरावर पण बसल्या कोणी बसायची गरज नव्हती जनता पक्ष आपसात फा भांडून हम डुबेंगे तो सनम तुमको बी लेके डुबेंगे हे करतच होता इंदिराजींनी वर्णन केलं होतं जनता पक्षाचं की टू मेनी प्राईम मिनिस्टर्स इन वेटिंग किंवा काय सरकार म्हणून म्हणा खरं ते चांगलं होतं पण फार मुख्य पंतप्रधान रांगेत उभे त्यामुळे एकमेकाला खाली खेचण्याचे उद्योग चालू होते आता त्या इंदिराजी त्या त्यांचं राजकीय डोकं बाई सहा महिन्यात येत आहेत श्रीगम अर्थात सहा महिन्यात येत आहेत तेवढं ते म्हणून नाही थांबले त्याने इंदिराजींना आभाराचं पत्र पाठवलं आभाराचं पाठवलं की मी वेळ मागितली आपण दिलीत मी आपला आभारी आहे आणि तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात तुमच्या वेळावर मर्यादा असतात तर माझा मूळ अर्धा तास ठरलेला असताना शिवाय तुम्ही आणखी एक तास जास्तीचा दिलात याबद्दल आभारी आहे एवढं म्हणून पत्र संपलं असतं तर त्याचा अस्सल मराठीपणा म्हणून नसता आला उल्लेख एक तर मुळात अशी भेट झाल्यानंतर एखाद्याला आभाराचं पत्र पाठवायचं हे काय मराठी माणसाला शोभत नाही हे थोडे सार्वजनिक जीवनात वावरून सराव झालेला होता म्हणून यांनी आभाराचं पत्र पाठवलं बाईंना की तुम्ही मला मूळ अर्धा तास ठरला होता त्याच्यावर एक तास दिलात मी तुमचा आभारी आहे पण माझा पण एक तास गेलाच की एक वेळ अशी आहे की मला केंद्र सरकारमध्ये काम करायची संधी होती आय एस सोडलेलं होतं पण केंद्राने काही समित्या नेमलेल्या होत्या आणि त्याच्याबरोबर कामाची संधी मिळालेली होती त्यामुळे दिल्लीमध्ये जाय करावी लागायची सरकार बिलं द्यायची त्यामुळे विमानाने पण जाऊ येऊ शकायचो आणि पुण्यामधलेच एक माझ्यापेक्षा सा बावीस वर्ष सिनियर असलेले तेव्हा निवृत्तही झालेले होते असे ज्येष्ठ आय एस अधिकारी त्या कमिटीवर होते अनेकदा आम्ही पुण्यातनंच बरोबर जायचो आणि यायचो एका वेळी आमच्या दिल्लीतलं काम संपलं आम्ही एअरपोर्टवर पोचलो आता ते दिल्ली विमानतळावरचं त्यावेळेचं जे काय जेवढं स्वच्छ पाहिजे प्रसन्न पाहिजे कलात्मक पाहिजे असं छान वातावरण यावेळेपर्यंत जागतिकीकरण आलेलं त्यामधलं खाजगीकरण आलेलं त्यामधले भारतातल्या विमान उद्योगामध्ये खाजगी कंपन्या आलेल्या त्यामुळे माणसं हसून खेळून वागतात आपल्याशी ते काय पब्लिक सेक्टर नाही आहे कसंही वागलं तरी महिन्याच्या एक तारखेला पगार मिळणार त्यांना ट्रेनिंग पण दिलेले असतात त्यामुळे असे छान वेशांच्या मध्ये बसलेले स्त्री पुरुष ते पण तरुण मुलं मुली पाहिजेत ते काउंटरच्या पलीकडे त्यांनी तुमचं असं दात काढून हसायचं स्वागत करायचं आहे मग तुम्ही तुमचं विमानाचं तिकीट द्यायचं आणि मग सांगायचं की मला खिड खिडकी पाहिजे आम्ही दोघं पोचलो ज्या विमानाचं आमच्याकडे तिकीट होतं त्याच्या समोर पलीकडे बसलेले होते काउंटरवर मुली दोन आमचे सिनियर जे सर आहेत ते एका काउंटरपाशी गेले आणि मी दुसऱ्या गेलो मी माझं तिकीट दिलं तिची युवती होती तिने हसून स्वागत केलं मी माझं तिकीट दिलं आणि मी सांगितलं मला खिडकी पाहिजे मला मी लहान मूल प्राणपणाने जपतो मला खिडकीच लागते मला त्या एअर होस्टेसमध्ये फारसा इंटरेस्ट असत नाही <laughs> मी तिला सांगितलं मला खिडकी दे आणि मला तिकीट मिळालं बोर्डिंग पास ते सगळं जे त्यांनी स्टँडर्ड सांगायचं ते सगळं सांगितलं विमान इतके वाजताय गेट नंबर सेव्हन सो त्याच्यात चाळीस मिनिटं आधी तुम्ही पाहिजे गोल करून मला एन्जॉय युअर ट्रिप असं तिने सांगून मी ते घेतलं आणि बाजूला झालो तर पाहत होतो की पलीकडच्या शेजारच्या काउंटरवर आमचे हे वरिष्ठ आय अधिकारी अजून त्यांच्या आता तिकीट देऊन असे उभेच होते नुसतेच कारण की काउंटरच्या पलीकडची मुलगी पायलटच्या वेशातल्या एका दुसऱ्या तरुण मुलाशी गप्पा मारत होती सिव्हेल चेअर होती त्यामुळे अशी वळून तो पायलटच्या वेशातला मुलामधले तरुण मुलगा तो त्यातून पायलट आणि त्यातून पायलटच्या वेशात पायलटच्या वेशात कोणी पण हँडसम दिसेल हा हँडसम मुलगा शेजारी उभा आणि ती तरुण मुलगी त्याच्याशी गप्पा मारती आहे आमचे वरिष्ठ वय झालेले त्यांच्याकडे काय लक्ष देणार ह्याच्यात भवितव्य आहे तिथं कुठं बघणार म्हणून ती मुलगी गप्पा मारत होती तर आमचे हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते पितृतुल्यच आहेत आणि अतिशय प्रेमळ आणि सौम्य स्वभावचे त्यांना पण कन्या असल्यामुळे ते ठीक आहे ते म्हणले आता एव्हा त्यांना जावंही पण होता त्यावेळेपर्यंत थोडे थांबले ते हिच्या काय गप्पा संपायचं लक्षण ना हसत होती उत्साहामध्ये होती आम्ही त्याला शब्द वापरलेले आहेत की मोराचा पिसारा फुललेला होता <laughs> हे लक्षच द्यायला तयार नाही ते मग ती मला हातात बोर्डिंग पास मिळाला बाजूला आलो पाहतोय तर ते अजून आता मात्र ते अपसेट झालेले होते थोडे तर त्यांनी थोडा आवाज चढवला थोडासाच चढवला ॲक्च्युली ते रागवले वगैरे सुद्धा नाही ते म्हणाले यंग लेडी प्लीज पे सम अटेन्शन टू मी ऑल्सो बस ती वळली त्यांच्याकडे डोळे मोठे करत आणि म्हणाली काँ्यू सी आय एम टॉकिंग टू हिम दिसत नाही का मी यांच्याशी बोलते तर मी हसायला लागलो मी ते पाहिलं हसा आलो आलंच हसू मला प्रयत्न पण करावा लागत नाही हसायला आला हसू आलो सर पण दचकले म्हणले अविनाश काय झालं हसायला का लागला मग मी दिल्ली विमानतळावर मराठीत वाक्य बोललो मी सरांना म्हणलो की सर ती मुलगी पण मराठीच असली पाहिजे सरांच्या सकट ती मुलगीसुद्धा हसायला लागली खळखळून मग मला सर म्हणले तुला कसं कळलं ती मराठी असली पाहिजे म्हणलं कामाच्या वेळात गप्पा मारायचा <laughs> आणि वर समोरचा म्हणजे म्हणला माझ्याकडे लक्ष देत त्याच्यावरच ओरडायचं दिसत नाही का आम्ही बोलते याच्याशी ह्याला ती मराठीच मुलगी असली पाहिजे आणि सगळ्यावर खरोखर कडी अ विश्वची माझे घर आणि अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य मिळून तुमचा माझा जेनेटिक कोड तयार होतो खरो खरोखर त्या जीनला जशा दोन शि दोन बांबू असतात शिडीला तशा आणि असे वेटोळे घेत मला असं वाटत आलेलं की मराठी जो जीन आहे ह्याचे हे दोन मुख्य धागे म्हणजे अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य आणि त्याच्यावर ए टी सी जी हे जसे कंपाऊंड्स असतात मॉलिक्युल्स असतात ते पेअर आहेत त्या त्यांनी शिडी तयार होते तसे आहेत आपले शिवाजी महाराज आहेत लोकमान्य टिळक आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत यशवंतराव चव्हाण आहेत यामधून महाराष्ट्राचा जेनेटिक कोड आकाराला येतो अवघे विश्वची माझे घरं एक सोळा वर्षाचं पोर मानवतेची माऊली झालं ज्ञानोबाली नाव काढलं की असं करायचं असतं आणि ज्ञानदेवे रचिला पाया आणि ज्याचा तुका झाला असे कळस आत्ताच्या महाराष्ट्राकडे पाहताना काळजाची कालवा कालो होते कारण खरोखर जातीपातींच्या नावावर फक्त फोडण्याचे चा उद्योग चालू आहेत जोपर्यंत हा ज्ञानोबा तुकोबा हा समाज कायम आहे तोपर्यंत महाराष्ट्र पक्का आहे आणि कायम आहे फोडणाऱ्यांना फोडण्याचे उद्योग करायचे माझं म्हणणे जमणार नाही त्यांना आपण आपल्या महापुरुषांना सुद्धा वेगवेगळ्या जातींच्या मध्ये नेऊन ठेवतो आपण हे विसरतो की भागवत संप्रदाय संत परंपरा आणि ज्याचा प्रारंभ जर पायाभरणी ज्ञानोबा माऊलीपासून चालू होते तेच चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्धचं चा बंड आहे ज्ञानेश्वर हे चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्धचं चा बंड आहे आपल्याला संतांनी अध्यात्माच्या मार्गातून समता शिकवली काल विठोबाच्या दरबारात सगळे समान असतील आम्ही शहाणे असलो तर आम्हाला कळायला पाहिजे की आज व्यवहारात प्रत्यक्ष ऐहिक जीवनातसुद्धा सगळे समान आहेत पण ह्या सगळ्या समानांनी मिळून महाराष्ट्र आणि भारताला मोठं करण्याचं काम करायचं आहे पण त्याऐवजी पुढची निवडणूक त्यातलं तिकीट आणि फुटला तरी चालेल पण मला आत्ताचं काहीतरी मिळायला पाहिजे ह्याच्यावर विष पेरण्याचे चा उद्योग चाललेले आहेत माझ्या डोळ्यासमोर खरोखर चित्र येतं आम्ही फार जवळनं पंजाबमधली खालिस्तान चळवळ पाहिली आहे आमच्या परीने जमलं ते काम आम्ही केलं त्याच्यात आम्ही म्हणताना श्री व सौ धर्माधिकारी सकट म्हणतो म्हणून आम्ही म्हणतोय मराठीपणाच्या आम्ही करता नाही म्हणतोय त्या दिवसांमध्ये पण आमची पक्की श्रद्धा होती की पंजाब भारतापासून फुटून निघूच शकत नाही जेवढा महाराष्ट्र भारताशी एक रुपये जेवढा बंगाल भारताशी एक रुपये पंजाब भारताशी एक रुपये आज अर्थातच केरळ सकट भारताशी एक रुपये पंजाब नाही तुटू शकत पण खालिस्तान चळवळीने हेही सांगितलेलं होतं की भयानक रक्तपात त्यामागे परदेशी शक्ती आहेत देश फोडण्याच्या आहेत पाकिस्तानला सूड घ्यायचा आहे अमेरिकेचं जागतिक राजकारण आहे तेव्हा जरी ते यशस्वी होणार नसलं तरी पंजाब आणि भारताला किंमत चुकती करायला लागेल आज मला म्हणण्यामध्ये आनंद नाही आहे की हे जातीपातींच्या नावावर राजकारण आणि समाजकारण फोडण्याचे ज्यांचे उद्योग चालू आहेत अत्यंत विषारी ते यशस्वी कदापि होणार नाही पण महाराष्ट्राला आणि भारताला किंमत मोजायला लागण्याची मला भीती वाटते त्या ज्ञानोबा माऊलीपासून सुरुवात झाली ज्ञानोबानी सगळी दुःख पचवली पण तोंडून शाप नाही बाहेर पडले केवढं आहे कर्तृत्व आज सोळा वर्षाच्या पोराने बाराशे ब्याण्णव मध्ये रचना केली ज्ञानेश्वरीची तर आमच्या एका मित्राला म्हणतो मराठीपणा अस्सल कसा सांगायचा तर त्याला ज्ञानेश्वरी आजपर्यंत अरे माझं म्हणणं एक वेळ त्यातलं अध्यात्म वगैरे बाजूला ठेवा ज्यांना ठेवायचं ते पण नुसतं भाषेचं वैभव काव्य त्यातल्या उपमा हे जागतिक दर्जाचं आहे ज्ञानेश्वरीची समृद्ध भाषा लोक आजही म्हणतात की सर्वसामान्य माणसाला अध्यात्मविचार समजावा म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली अभ्यास नाही ते म्हणतात की ती भगवद्गीतेवरची केवळ टीका आहे जे वाचतील ज्ञानेश्वरी त्यांना लक्षात येईल की ज्ञानोबा माऊलीनी गीता आणि तिचे सातशे श्लोक आधारासाठी धरले समोर पण ज्ञानेश्वरी भगवद्गीतेच्याही पुढे जाते पलीकडे जाते जास्ती खोल जाते ज्ञानेश्वरी नवा विचार मांडते ज्ञानेश्वरांनी अशा एका वळणावर की जिथे उत्तर भारत तर मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात तर ता गेलेला होताच आणि त्या सत्या अत्याचारी होत्याच ज्ञानेश्वर तीर्थयात्रा करून आलेले होते भारतीय परंपरेमध्ये संस्कृत वाङ्मयामध्ये जशी प्रस्थानत्रयी आहे म्हणजे मूळ वेद त्या वेदांचं एकत्रित व्यासमुनींनी केलेलं भाषांतर आणि त्यावरचं सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र आणि तरी सर्वसामान्य माणसापर्यंत पोचेल अशी खरं म्हणजे साधी सोपी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली अनुष्टुभ छंदातली भगवद्गीता ही भारतीय विचाराची बनते प्रस्थानत्रयी ज्ञानोबा माऊलींनी मराठीत प्रस्थानत्रयी मांडली ती आहे भगवद्गीता अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी ही मिळून मांडली ज्ञानेश्वराला त्याच्या थोरला बंधू आणि धाकट्या बंधून बहि बगिणी सकट सोसावं लागलं नाही असं दुःख नाही पण ह्या सोळा वर्षाच्या पोराचे तोंडून शाप नाही बाहेर पडले तरी बाहेर पडलं ते पसायदानच तरी आता विश्वात्मके देवे त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या तीन वर्ष आधी जे देऊन ठेवलं ते बळ ठरलं तो विचार ही वैश्विकच विचार आहे त्याला जातीधर्म पंथांचं बंधन नाही प्रदेशांचं सुद्धा बंधन नाही म्हणून ती प्रार्थना अठ्ठाव्या अध्यायामध्ये मांडे मांडेपर्यंत अवघे विश्वची माझे घरं पाशी सुद्धा पोहोचते आणि पसायदान हे तर विश्वगीत बनत मराठीमधून मांडलेली वैश्विक जाणीव तर आमच्या एका सदाशी पेठी मित्राला जर विचारलं की कशी वाटली ज्ञानेश्वरी तर तो म्हणतो असल मराठी माणूस म्हणजे काय ऐकायचं का तर कशी वाटली ज्ञानेश्वरी हा खिशात हात घालून म्हणतो वयाच्या मानाने बरी लिहिली <laughs> मराठी माणूस रग आहे पीळ आहे तो पीळ ज्या वेळपर्यंत चांगल्या कारणासाठी वापरला जाईल तोपर्यंत सद्गुण आहे मुळामध्येच माणसाच्या जीवनामध्ये अमुक म्हणजे कायम गुण असतो असं कुठे असं थोडंच आहे तो वापरला कसा गेला स्पष्ट वक्तेपणा आणि तुसडेपणा आत्मविश्वास आणि अहंकार स्वाभिमान आणि दुरभिमान आणि निर्भयपणा आणि उर्मटपणा यातल्या सीमारेषा खूप हलक्या आहेत आपण सांभाळाव्या लागणार आहेत ती आपली जडणघडण आहे ते आपलं जेनेटिक कोड आहे आणि ते आकाराला येताना दिसतं निदान इतिहासातले पुरातत्वशास्त्रातले पुरावे डोळ्यासमोर आणले तर निदान दोन हजार तीनशे वर्ष मरहट्टे हा शब्द आणि आत्ताची सुद्धा मराठी भाषा तिची उत्क्रांती जिथे चालू होते ही आपल्याला इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकापाशी तर दिसतेच दिसते आणि खरं म्हणजे प्रदेश त्यातली संस्कृती ज्यातून पुढे संस्कृत आणि प्राकृताचे संस्कार त्या प्राकृताच्या तीन चार प्रकारच्या भाषा शौरसेनी पैशाची इत्यादी तर ती उत्क्रांती तर आपल्याला मागे वेदकाळापर्यंत नेता येते बृहदारण्यक उपनिषदामध्ये विदर्भाचा उल्लेख आहे वेदांच्यामध्ये उल्लेख आहे की ऋषी पश्चिमेकडनं उतरले अपरांतमध्ये अपरांत म्हणजे कोकण अपरांत म्हणजे को पश्चिमेचा शेवट अपर म्हणजे पश्चिमचा शेवट म्हणजे कोकणचा प्रदेश वेदांच्यामध्ये असलेले आणि नंतरसुद्धा चालू असलेली कहाणी की पुन्हा जे दुष्टबुद्धी आणि कावीळ झालेले आता फक्त त्याचा जाती अर्थ वापरायला वापरतात तो जाती अर्थ अजिबात खरा नाही पण जी, जी कोकणी भूमी परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते राजसत्तेने अन्याय केला म्हणून परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली दंतकथांमध्ये आपण ऐकतो एक की एकवीस वेळा निक्षत्रिय केली तरी मला प्रश्न पडतो हो की एकवीस वेळा कशी करता येईल एकदा केली तर दुसऱ्यांदा निक्षत्रिय करायला शिल्लक कशी राहिली एकवीस वेळा निक्षत्रिय केली म्हणणं म्हणजे सिगरेट सोडणं सोपं आहे तसं काय फार अवघड नाही मी दहा वेळा सोडले आत्तापर्यंत किंवा नऊ वेळा आमरण उपोषण अरे ते एकदाच करता येईल त्या निक्षत्रियला जातींचे अर्थ नाही आहेत राजसत्ता अन्यायकारक होती ह्या परशुरामाला स्वतःला नकोय राजसत्ता पण राजसत्तेनी जनतेवर अन्याय करणं पसंत नाही म्हणून त्याने हातात परशु उचलला पण भारतवर्ष मुक्त करून झाल्यानंतर परशुराम म्हणाला की मला कुठं हवी आहे सत्ता तर एका पर्वत शिखरावर परशुराम आणि राजांचे गुरु म्हणले जाणारे ऋषी उभे होते परशुरामाने सांगितलं मला नको आहे हे राज्य मी फक्त न्यायी सत्ता स्थापन व्हावी लोकांच्या कल्याणाची म्हणून तर हे राज्य मी तुझ्या झोळीत टाकतो कश्यपरुषींनी त्या पर्वत शिखरावर उभं राहिल्या राहिल्या ते राज्य झोळीमध्ये पडल्यावर परशुरामाला सांगितलं की आता तू टाकलंस ना माझ्या झोळीत पहिला आता माझा तुला आदेश आहे चालता हो आमच्या ह्या राज्यातून चालता होतं परशुरामाला भूमीच नव्हती जायला म्हणून ज्या पर्वताच्या टोकावर परशुराम उभा होता तिथून त्यांनी परशु लांबपर्यंत समुद्रात फेकला तो जिथे पडला तिथपर्यंत समुद्रातून जमीन वर आली अशी दंतकथा आहे पण तो प्रदेश म्हणजे कोकण आणि भौगोलिकदृष्ट्या ते कोकण म्हणजे गुजरातच्या दक्षिण टोकापासनं जे चालू होतं ते कोकणचा शेवटचा खडक म्हणजे आज कन्याकुमारीला ज्याच्यावर स्वामी विवेकानंदांचं स्मारक उभय येतो ही सगळी निमुळ ती पट्टी तिच्या भौगोलिक वैशिष्ट्यांसहित प्रदेश कोकण आहे आणि आपल्याला भू भु, भूगर्भशास्त्र जिओलॉजी सांगतं की तो प्रदेश समुद्रातून वर आलेला आहे परशुरामाने वस्ती तिथे केली म्हणून आज परशुरामाचा चिपळूण त्याच्यापाशी परशुरामाचं मंदिर आहे हे महाराष्ट्राच्या भूमीचे पण उल्लेख आहेत आणि पुन्हा मला वैयक्तिक कारणासाठी सत्ता अहंकारासाठी हवी नाही पण राजा सत्ता अहंकारी असेल जनतेवर अन्याय करत असेल तर मी लढायला उभं रेन पण ते माझं काम झालं की इदम न मम म्हणून एक न्यायी समतापूर्ण सत्ता की जी लोकांच्या समोर झुकते माझ्या तपश्चर्येसाठी मी निघून जाणार आहे हे पण मराठीपणाचा वारसा बनतो ऋषी पश्चिमेकडनं उतरले तसे अगस्ती ऋषी विदर्भात उतरले असा उल्लेख आहे विदर्भाचा वेद आणि नंतरच्या संस्कृत वाङ्म्यात उपनिषद त्यावरची भाषांमध्ये वरदा तट असा उल्लेख आहे ॲक्च्युली वरदा तट या शब्दाचंच म्हणलं काही जणांना अपभ्रंश हा शब्द आवडत नाही अपभ्रंश म्हणजे काहीतरी खालची पातळी आली तसा नाही त्याचा अर्थ वरदा तट हे उच्चारामध्ये वराड बनलं तो प्रदेश दिसून येतो आपल्याला तिथे आणि मग राज्य स्थापन झाली पुन्हा दंतकथा सांगते वेदकालीन की विंध्य पर्वताला पंख होते वेळी अवेळी मूडनुसार तो केव्हाही उडायचा तो अगस्ती ऋषीचा शिष्य होता म्हणून तिथे तपश्चर्या करणाऱ्या अनेक ऋषीमुनी आणि लोकांनी जाऊन अगस्तीला सांगितलं की हा तुमचा शिष्य त्रास देतो त्याला आवरा अगस्ती म्हणले ठीक आहे नो प्रॉब्लेम तुम्ही काळजी नका करू ते दक्षिणेकडे यायला निघाले आपला गुरु येतोय म्हणल्यावर विंध्याने वाकून नमस्कार केला संकेत हा की गुरुनी आशीर्वाद द्यावा मग शिष्याने उभं राहायचे तर अगस्ती ऋषी त्याला आशीर्वाद दिला खरे पण म्हणले की मी दक्षिणापथ कडे जाऊन येतोय जरा असाच थांब मी येईपर्यंत असाच थांब आणि अगस्ती ऋषी गेले ते परत उत्तरेला आलेच नाहीत गुरुनी शिष्याला गंडवण्याची पण परंपरा प्राचीन आहे